नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ब्लो डाऊन वाल हा काय असतो कसा असतो व कुठे असतो आणि त्याचे कार्य काय हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की ब्लो डाउन का करावा व ब्लो ब्लोडाऊन किती करावा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला सुरू करूया तर मित्रांनो ब्लोडाऊन वाल बॉईलरच्या सेलच्या तळाशी जोडलेला असतो त्याचे कार्य म्हणजे बॉयलरच्या तळाशी साचलेला गाळ जो स्केल बाहेर काढण्याचे काम हे ब्लड ऑनवाल करतो तर हे काम ब्लड ऑनवालचे आहे तर मित्रांनो बॉयलरमध्ये ब्लड देण्याचे कारण एवढेच आहे की बॉयलरमधील पाण्याची घनता मर्यादितपलीकडे गेल्यास त्याचा बॉईलिंग पॉईंट वाढतो आणि पाण्यात तयार झालेले स्केल फर्निला चिकटतात किंवा पाण्याचा पीएच वाढ्यास किंवा कमी झाल्यास ब्लोड वॉल करणे आवश्यक आहे तर बॉयलरमधील घनता वाढण्याचं कारण काय तर मित्रांनो नंबर नु नु एक म्हणजे वॉटर ट्रीटमेंटमुळे पाण्यातील केमिकलचे प्रमाण वाढणे आणि दुसरं पाण्यात विरघळलेले आपले जे पदार्थ असतात आणि तिसरं म्हणजे पाण्यात असलेले क्षार आणि चौथं पी एच वार डॅस पाण्यामध्ये ड्राय सोडियम फॉस्फेट किंवा सल्फेट टाकल्यामुळे बॉयलरमधील पाण्याची घनता वाढली जाते तर मित्रांनो यानंतर आपण पाहूया की ब्लो डाऊन किती करावं तर मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडतो की आपण ब्लोडाऊन करायचा पण करायचा किती हे आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की ब्लोडाऊन हा किती करावा तर साधारणपणे बॉयलर वॉटर कॅपॅसिटीच्या सहा टक्केपेक्षा जास्त ब्लोडाऊन करू नये तर कंटिन्यू ब्लोडाऊन वॉटर कॅपॅसिटीच्या दोन ते तीन टक्केपेक्षा जास्त असू नये व सरफेस ब्लोडाऊन हा फीडचेक वॉलच्या उंचीवर असल्यामुळे ले वॉलपर्यंत लेवल खाली आली म्हणजे तरंगणारे पदार्थ बाहेर पडतील अशा वतीने ब्लोडाऊन करावा तर ही होती मित्रांनो ब्लोडाऊन कसा करावा किती करावा आणि का करावा याविषयी आज आपण माहिती घेतली आहे तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की आपण ब्लोडाऊन किती आणि कसा करावा आणि का करावा तर मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर कोणी आपले मित्र असतील त्यांनाही या माहितीची गरज असेल तर त्यांच्यासोबत पण शेअर करा